अनुदान एक महिन्यात नाही मिळाले तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे शासनाच्या धोरणानुसार घर तेथे शौचालय या योजनेतून मागील दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना अनुदान उपलब्ध करून देण्याचं घोषित केलं होतं ग्रामस्थांनी परिस्थिती नसताना कर्ज काढून शौचालय बांधली आहेत त्यानंतर अनुदान मिळण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ग्रामसेवकांकडे दिली असून ग्रामसेवकांच्या हेकेकोरपणामुळे कोरपणामुळे ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळत नाही याबाबत मनसेच्या वतीनं अनुदान एका महिन्याच्या आत लाभार्थ्यांना मिळावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचं निवेदन तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय चोपडे यांना देण्यात आलं निवेदनात एक महिन्याच्या आत अनुदान मिळावे अशी मागणी करण्याबरोबरच अनुदान महिन्यात नाही मिळाले तर मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन स्वीकारून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी तारदाळ खोतवाडी मनसेचे अध्यक्ष बी बी राजमाने उपाध्यक्ष शिवाजी ओलेकर उपतालुका प्रमुख प्रताप पाटील इचलकरंजी शहर अध्यक्ष राजेश निकम जिल्हा महिला अध्यक्षा सिंधुताई शिंदे तालुका महिला अध्यक्षा छाया कोरवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर न्यूजसाठी तारदाळ खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी